स्वाभिमानी किसान संगठन के नेता रविकांत तुपकर के अनित्याग आंदोलन को स्थगित किया गया। पालक मंत्री राजेश शिंगणे के आश्वासन देने के बाद तुपकर ने आंदोलन पीछे लिया। सोयाबीन और कपास को न्यूनतम समर्थन मूल्य देने की मांग के लिए स्वाभिमानी किसान संगठन के नेता रविकांत तुपकर ने बुल्ढाणा में अन्नत्याग आंदोलन शुरू किया था। शनिवार को राज्य के अन्न व औषधि प्रशासन मंत्री व बुल्ढाणा जिले के पालक मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे ने रविकांत तुपकर से मुलाकात की, साथ ही कपास सोयाबीन उत्पादक किसानों की समस्या सरकार के सामने रखने की बात कही और इस संदर्भ में उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार के साथ बुधवार 24 नवंबर को बैठक आयोजित की गई है। इस बैठक में मांगे रखने का आश्वासन पालक मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे ने दिए, जिसके बाद रविकांत तुपकर ने अन्नत्याग आंदोलन तुरंत ही स्थगित कर दिया। डॉ. राजेंद्र शिंगणे के हाथों ज्यूस पिलाकर आंदोलन खत्म किया गया। गेल्या 17 तारखेपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माननीय रविकांतजी तुपकर हे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात नागपूरला अन्नत्याग या माध्यमातून उपोषणाला बसलेले होते। संपूर्ण अन्नत्याग 17 तारखेला ते बसल्यानंतर नागपूर विभागातल्या प्रशासनाने त्यांना बळजबरीने त्यांना बुलढाण्याला इथे हलवलं आणि बुलढाण्याला घरी सोडून गेल्यानंतर त्यांनी घरात न जाता शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आपलं अन्नत्याग आंदोलन मागील 2-3 दिवसापासून इथं सुरू केलेलं होतं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, त्यातल्या त्यात सोयाबीनचे पडत चाललेले भाव, कापसाचे पडत चाललेले भाव, पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होत असणारी लूट, त्याला पीक विम्याचे पैसे भरून सुद्धा त्याला पीक विम्याचे पैसे न मिळणे, विजेच्या बाबतीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पैसे भरून त्यांची स्वतंत्र डीपी त्या ठिकाणी न मिळणे, अशा अनेक विविध प्रश्नाच्या बरोबरीनं त्यांचा या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भातला अन्न त्यागाच्या माध्यमातून लढा इथे चालू होता। मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं वेळोवेळी प्रशासनाच्या आणि त्यांच्या संपर्कामध्ये होतो। आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्याबरोबर माझी सविस्तर अशी चर्चा माननीय रविकांतजी तुपकर यांच्या विषयाच्या संदर्भात झाली। जवळपास 20 मिनिटं आम्ही चर्चा केली। माननीय अजितदादांनी मला सांगितलं की तुम्ही राज्य शासनाच्या वतीनं माननीय रविकांतजी तुपकर यांच्याकडे जा, येत्या बुधवारी त्यांच्या ज्या विविध विषय त्यांच्या ज्या मागण्या आहेत शेतकऱ्याच्या संदर्भातल्या, त्या संदर्भातली मुंबईमध्ये बैठक मंत्रालयामध्ये आपण लावू। या बैठकीच्या निमित्तानं त्या त्या विषयाची संबंधित असणारे मंत्री, त्या त्या विषयाच्या संबंधित असणारे अधिकारी यांना संयुक्त आपण त्या ठिकाणी बोलू आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत असणारे सर्व विषय ते सोडवण्याचा प्रयत्न आपण करू आणि केंद्र शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या विषयाच्या संदर्भात माननीय पवार साहेब जे आमचे राष्ट्रीय नेते आहेत त्यांनी सुद्धा या संदर्भातली दखल त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की रविकांतजी तुपकर यांनी उपस्थित केलेले सर्व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाच्या संदर्भात लवकरात लवकर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल, विशेषतः सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा योग्य न्याय मिळेल हा विश्वास सुद्धा मला आजच्या या बैठकीच्या निमित्ताने व्यक्त करावा वाटतो।